दर्शकों का स्वागत करती हूँ। नाना पटोले ने कहा, अगर मैं वहाँ होता तो फडणवीस को जरूर ठोकता। चिरौली जिले में हाल ही में हुए नक्सली हमले में शहीद जवानों का जिस तरह राज्य के मुख्यमंत्री फडणवीस द्वारा अपमान किया गया, वह माफ करने वाला नहीं है। यदि उस समय मैं वहाँ होता तो फडणवीस को जरूर मारता, ऐसा भावनापूर्वक सांसद नाना पटोले ने व्यक्त किया है। वह भंडारा जिले के कांग्रेस कमेटी के ओर से आयोजित सभा में बोल रहे थे। हुए जवानों का पार्थिव नक्सली हमले में हुए जवानों के पार्थिव को लाने के लिए शव पेटी उपलब्ध, शहीद जवानों के छोटे छोटे टुकड़े प्लास्टिक और थैली में लपेटकर रखना, उससे ज्यादा अपमान क्या हो सकता है। यह सवाल करते हुए नाना पटोले कांग्रेस के कार्यकर्ताओं को आक्रामक बनाने की सलाह दी है। लोकसभा चुनाव के नतीजे आने के बाद पहली बार कांग्रेस की ओर सुखी में चिंतन बैठक आयोजित की गई थी। इस अवसर पर कांग्रेस जिले के अध्यक्ष प्रेम सागर गणवीर, जिला परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे के साथ जिले के कांग्रेस पदाधिकारी सभी संख्या में उपलब्ध थे। आइए देखते हैं हमारे भंडारा ब्यूरो चीफ निषाद लांजेवार की खास खबरें। अपने सगळ्या तालुक्याचे अध्यक्ष आणि सगळ्या प्रमुख लोकांचं मत ऐकावं असा निर्णय घेतला आणि आपण 1 वाजता सुरू झालो, आता 5:30 वाजले, जवळपास 4:45 तास आपण काँग्रेसच्या या बैठकीमध्ये आपण सगळेजण एकत्रित आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर लिचडे साहेब, आपल्या जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष रमेश डोंगरेजी, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सीमाताई भुरे, आपल्या सेवादलचे जिल्ह्याचे अध्यक्ष कैलाश भगत, आमचे अनुसूचित जाती जमातीचे जिल्ह्याचे अध्यक्ष मेश्रामजी, आपल्या संत आणि तिला सोबत शिवसेना, या दोघांनी जनतेचा अनादर करण्याचा निर्णय घेतला। मीडिया त्यांच्याजवळ आहे, मीडिया आपल्याजवळ नाही। मग अशी सांगितलं आमच्या आणि तालुका सफोलीच्या अध्यक्षांनी, टीव्हीच पाहत नाही, असे अनेक लोक आहेत, मी पण पाहत नाही टीव्ही, कारण की टीव्हीवर जे आपण पाहतोय, पेपरमध्ये जे वाचतो आहे, त्याच्यात काही सत्यता नसते। जे नरेंद्र मोदीला, जे राज्याच्या फडणवीसला जे पाहिजे तेच टीव्ही दाखवेल, जे पेपरमध्ये पाहिजे तेच ते पेपर छापेल, जनतेचं मत ते छापू शकणार नाही। अशी परिस्थिती आज राज्यात आणि देशात निर्माण झालेली आहे। आपल्या या सभेच्या सुरुवातीला कुरखेडा या ठिकाणी 15 पोलीस आपले शहीद झाले नक्षलवादी हमल्यामध्ये, त्यांना आपण श्रद्धांजली दिली। मी त्या दिवशी अमेठीमध्ये होतो, 1 तारखेला 1 मेच्या दिवशी ती घटना झाली। अमेठीमध्ये मी प्रचारात होतो, घटना माहीत झाली, मी येण्याचा मानस केला, पण तेवढ्या दुरून मला ते सगळं मिळालं नसतं, कारण की घटना 11:30 वाजता झाली दुपारी, आणि किती केलं असतं तर मी तिथं पोहोचू शकलो नसतो। पण त्या दिवशी मी तिथं असतो, गडचिरोलीत मी असतो, तर त्या फडणवीसला झोडपलं असतं हे, कारण की तिथली जो चित्र होती, ती मानसिकता होती, ज्या 15 पोलीस जे शहीद झाले, मटणाच्या तुकड्यासारखे त्यांचे तुकडे झाले, त्याच्यापेक्षा छोटे छोटे तुकडे झाले, याचे तुकडे त्याचे तुकडे जमा करून ते एका प्लॅस्टिकच्या थैलीत टाकले, खड्डा पकडला, खणाच्या तुकड्यासारखे त्यांचे तुकडे झाले, त्याच्यापेक्षा छोटे छोटे तुकडे झाले, याचे तुकडे त्याचे तुकडे जमा करून ते एका प्लॅस्टिकच्या थैलीत टाकले, खड्डा पकडला, खड्ड्यामध्ये ते टाकले। 11:30 वाजता जेव्हा त्यांच्या परिवाराला या घटनेची माहिती झाली, या राज्यात नव्हे तर देशामध्ये जनतेला जेव्हा ही माहिती झाली, तर सगळे दुःखाच्या छायेत गेले। आणि या फडणवीसनं SP ला सांगितलं की सगळ्यांचे तुकडे जमा करून गडचिरोलीत आला, मी तिथे येतो, नंतर आपण त्यांना त्यांच्या कुटुंबाला ते प्रेत देऊ। खरं तर ते नोकरीवर होते, ड्युटीवर होते, आणि त्या काळामध्ये ती घटना झाली। त्या घटनेच्या वेळेस जे काही घटना झाली, ते कोणाच्या चुकीने झाली, ते सरकारच त्याला जबाबदार आहे। मी त्याच्यात एक स्टेटमेंट केलं होतं की जे सुरजागड प्रकल्प आहे तिथं,
त्या सुरजागड प्रकल्पामध्ये आयरन ओर आहे मोठ्या प्रमाणात, आणि हेच फडणवीस आणि गडकरी त्याचे खरे सूत्रधार आहेत, आणि त्या ठिकाणी काम करायचं असेल तर नक्षलवाद्यांना पैसे द्यावं लागतात, आणि त्या पैशाच्या भरोशावर नक्षलवाद तिथं फोपावत आहे, आणि तिथं आपण अनेकदा आता हे चित्र पाहतोय. तर या लोकांनी 4:30 वाजता 5 वाजता तो तिथं पोहोचला फडणवीस, सगळे प्रेत लोक ओरडून राहिले, रडून राहिले, आणि ते प्रेत खरं तर त्या ताबूत टाकून त्याला तिरंगा लावून त्याला सलामी देऊन त्या पद्धतीचा त्याचा सन्मान व्हायला पाहिजे. पण त्या ठिकाणी सन्मान न करता त्या पोलिसांना त्या पद्धतीचे तुकडे ते त्याच्या परिवाराला देऊन एक प्रकारचं त्या शहीदाचं अपमान केलं, आणि त्या विधवा लहान लहान म्हणजे आता तर मी पहिला एक कुटुंब मी त्यावेळेस मी 2-3 तारखेला आलो इकडे, आल्यानंतर मी आपल्या लाखणी साकोली तालुक्यात म्हणजे कुंबली निगोरी अशा 3 ठिकाणी या घटना ज्या झाल्या होत्या तिथले ते शहीद 3 जण तिथले आपले इकडले होते, आणि म्हणून त्या तिघांच्या घरी गेलो. त्यावेळेस जे चित्र पाहिलं कोणाचं लहान पोरगा त्याचं सासू सासरे नाही ती विधवा पडली, काही कुटुंब तर असेच लाखणीचं वालदेचं मी पाहिलं म्हणजे तोच पोरगा एक होता तो कुटुंबाला चालवणार होता, एक बहिणीनं बहिणीचं लग्न झालं तिला सोडलेलं आहे ते बापाचं म्हणजे असं अनेक कुटुंब मी पाहिले, आणि असं दुःख सगळ्या कुटुंबावर ओढल्यानंतरही मुख्यमंत्री तिथं आपला जॅकेट घालून येऊन नाममात्र सलामी दिली, आणि तो तिथून पळून गेला, कुठल्याही त्या कुटुंबाला आणि त्या शहीदाला सन्मान देण्याचं काम झालं नाही. मी मगाशी मुद्दा ओढल्यानंतरही मुख्यमंत्री तिथं आपला जॅकेट घालून येऊन नाममात्र सलामी दिली, आणि तो तिथून पळून गेला, कुठल्याही त्या कुटुंबाला आणि त्या शहीदाला सन्मान देण्याचं काम झालं नाही. मी मगाशी मुद्दा याच्यासाठी म्हटलं मी तिथं राहिलो असतो तर फडणवीसला तिथं ठोकलं असतो, कारण की आता या पद्धतीचा आक्रमक होण्याची वेळ आहे. अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका आपल्या लोकांनी घेतली पाहिजे. आता हे भाषणाने याच्यात कोणीच नाही, आता भाषणाने राशन मिळणार नाही. काँग्रेसच्या सरकारमध्ये गरिबाला धान्य मिळत होतं, त्यांचं सरकार आल्यानंतर गरिबाचं धान्य बंद केलं. गेल्या 3 वर्षापासून यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो, अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही, आणि अजूनही तो म्हणतो की आता मुदत वाढते. मैं सांगा जो तात्पर्य जो पावला पावला और खोटे बोलना. MNH News Live की खबर देखने के लिए इस चैनल को सब्सक्राइब कीजिए. धन्यवाद.